ढोलकी हा सिनेमा आपला भेटीला येतोय या निमित्तानं सिद्धार्थ आणि मानसी माझ्या सोबत आहेत. मग दोघांचंही मनापासून स्वागत आहे थँक्यू सिद्धार्थ. थँक्यू मानसी, थँक्यू जयंती. इथे म्हणजे मानसी मानसी या सिनेमात आहे. थँक्यू मानसी याच्यासाठी, कारण तुला कळेल सिनेमात थँक्यू मानसी का म्हणतोय. का म्हणतोय तू थँक्यू लाल्या? हा लाल्या त्या लालीबाईला म्हणतोय, कारण ह्या हा लाल्या कुठेतरी अडकतो कुठेतरी. म्हणजे तुला बनलं तर माहिती आहे सिनेमाची की सर्वसामान्य मुलगा आहे लाल्या, झोपायची सवय आहे, आणि अचानक त्याला त्याच्या माळ्यावरची एक ढोलकी मिळते आणि त्याला ढोलकी वाजवता येत नाही, पण अचानक ढोलकीमधली एक काहीतरी एक पॉवर त्याच्यात येते आणि मग तो जिथे वाजवेल, माईकवर वाजवेल, कॅमेरावर वाजवेल, तिथे तिने हात लावला की फक्त ढोलकीचा आवाज येतो आणि तो पण लावणीचा आवाज येतो. मग ह्या आता जादू तर करायचं काय, आणि अशा वेळेला ती लालीबाई येते, त्यामुळे ती मानसी येते. म्हणून थँक्यू मानसी. मानसी म्हणजे तुझ्या डान्स बद्दल तर प्रश्नच नाही ग, पण त्याचबरोबर इतका चांगला ढोलकी वादक तुला मिळालाय तर त्या ट्युनिंग बद्दल सांगशील? अरे सर्वप्रथम मी एक बोलू इच्छिते, सिद्धार्थ करणार का? नाही, हे तू स्पेशली कारण ही सगळी जण टीम जेव्हा एकत्र असते, आज आम्ही दोघंच आहोत, बट आय एम रिअली मिसिंग बोथ माय डिरेक्टर्स, कारण आम्ही सगळेच एकत्र मिळून माझी सुरुवात करण्याची पद्धत अशी आहे की राम राम पाहुणं, तसं झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना राम राम. लई गोड वाजत आहो आमच्या तमाशा ढोलकीलाच म्हणते. मला काम मिळेल नाही, काल माझी ढोलकी ऐकायला कोण आला माहितीये का तिकडं? सिनेमा थोडासा कुठेतरी सिनेमात एक मिस्ट्री आहे आणि आम्ही सिनेमाचे प्रोमोज पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं की कुठल्या एका स्वप्नाविषयी हा सिनेमा आहे. तर मला थोडंसं याला रील टू रिअल लाईफमध्ये आणायचं आहे सिद्धार्थ. म्हणजे स्वप्नांविषयी आपण बोलतो, मला तुझ्या स्वप्नाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण तुझं स्वप्न तसं पूर्ण झालेलं आहे की तू नट झाला आहेस, तुला अनेक जण ओळखतात, तू मराठीतला स्टार आहेस, पण अदरवाईज तुझं एक असं स्वप्न जे अजूनही पुढे यु नो तुला साकारायचं. नाही, स्वप्न खूपच साकारायचे जेव्हा, म्हणजे तू म्हटल्याप्रमाणे जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा वाटलं नव्हतं हे स्वप्नच आहे, पण अशी बरीचशी स्वप्न आहेत. आता एक बाप म्हणून वेगळी जबाबदारी आहे, मुलांची स्वप्न पूर्ण करणं हेच बापाचं मोठं पहिलं कर्तव्य असतं, आणि आता ती स्वप्न माझ्या आयुष्यातली सुरू झालेली आहे. ती पाहणं, स्वरा आणि इरा या दोघींबद्दल बरीचशी स्वप्न पडतात मला आणि ती करतोय, मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं एक स्वप्न म्हणजे आता ह्या प्रमोशनच्या निमित्ताने, मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या प्रमोशनच्या निमित्ताने, माझ्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने माझी मुलगीच माझा सिनेमा प्रमोट करेल. मी एक व्हिडिओ एक व्हायरल झाला आता व्हॉट्सअप आणि FB वर की स्वरा सांगते की माझ्या बाबाचा पिक्चर येतोय आणि सगळ्यांनी सिनेमात गृहात जाऊन बघा. तर हे खूप मस्त वाटतं रे, स्वप्न होत आहे की आता ती 4 वर्षाची आहे पण ती माझा सिनेमा प्रमोट करते. त्या लाल्याचं काय करायचं? चांगले विचार ओढा, वाईट विचार सोडा. काय सोडणार हे आराम करणार मी. लाला येणार झाला जाता. या सिनेमातली एखादी छलक प्रेक्षकांना देऊ शकता का तुम्ही, एखादा डायलॉग किंवा एखादं गाणं? नाही, एक छान गोष्ट आम्ही करू शकतो, आम्ही दोघेही डब स्मॅश आमच्या एकमेकांच्या डायलॉगचं करू शकतो. मी लाईव्ह डब स्मॅश, हा लाईव्ह डब स्मॅश करतो, त्यामुळे एक आता हे डब स्मॅश पण खूप सुरू झालंय या, तर ते डायलॉग आम्ही एक दोघं बोलू शकतो. मी माझा डायलॉग, म्हणजे माझा डायलॉग तिच्यावर कॅमेरा ठेवा आणि तिच्या डायलॉगच्या माझ्यावर कॅमेरा ठेवा. हा 5 6 7 गो. मास्तर, माणसाचा इतिहास बघू नये, वर्तमान पावा. आता मी आता डब स्मॅश बाय सिद्धार्थ जाधव. 1 2 3 ऍक्शन. राम राम पाहुण, लई गोड वास होता, मी वाट बघेल तुमची. चलो, बेसिकली अशी ही मजा आहे आणि धत्तिक आहे मुळात. होते लाल्याचं काय करायचं? व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र सोबत जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.